मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य ही संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या विस्ताराकरिता तसेच बांधणी करण्याकरिता स्वराज्य संघटनेची शाखा ठिकठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पनवेलमधून झाला. या शाखांच्या शुभारंभासाठी 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान युवराज छत्रपती संभाजीराजे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानुसार सोमवारी ते पनवेल नगरीत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, कामोठे, करंजाडे, पेण, मेहरापूर या ठिकाणी सुरू झालेल्या शाखांचे उद्घाटन केले. यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजप नेते बाळासाहेब पाटील, विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ज्या घरात आपला जन्म झालाय तेव्हा सात विमान आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त मी काय बघतो त्याच्या विचाराचं जर मी वारसदार झालो आणि शिवाजी महाराजांचा 1% सुद्धा मी कार्य करू शकतो तर माझं जीवन सार्थक. आज संभाजीराजे या ठिकाणी आले, मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 300 साडेतीनशे नव्हे तर ह्या पेण तालुक्यात हजारोनी शाखा होती, हजारोनी लोक होती आणि हजारो लोक हे तुमच्याबरोबर आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त रक्ताचे वंशज नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचे विचारांचे सुद्धा आपण वारसदार आहात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.